आप लाइव है सर, स्टार्ट कर दीजिए। विनायक स्टार्ट। सर्वप्रथम आजच्या या सुमिटोमो केमिकल जापान या कंपनीच्या लाइव वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी सुमिटोमो केमिकल परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। आता या सुमिटोमो केमिकल मध्ये आपल्याला सर्वांना, सर्व शेतकरी बांधवांना, तसेच विक्रेते बांधवांना सर्वांना सुमिटो केमिकल कंपनी ही परिचित आहे। पहिल्यापासून प्रोजीप सारखे आणि डेंटर्स सारखे प्रोडक्ट आपल्याकडे आजही उच्च दर्जाचे प्रोडक्ट आपल्याला सुमिटोमो कंपनीने आजपर्यंत दिलेले आहे। त्यानंतरही अनेक वर्षानुवर्ष सातत्याने कंपनी आपल्यासाठी नवीन नवीन उत्पादनं घेऊन आज या कृषी क्षेत्रामध्ये सर्वांगीण अशी गाजलेली ही कंपनी, जागतिक स्तरावर गाजलेली ही कंपनी आहे। तसेच या कंपनीमध्ये आजही आज कंपनीने भरपूर ठिकाणी आपला पाया भक्कम रोवलेला आहे। कृषी क्षेत्राव्यतिरिक्तही इतर क्षेत्रामध्ये, जसं तुम्ही पाहिलं तर बँकिंग आहे, फायनान्स आहे, इन्शुरन्स आहे, या सर्व क्षेत्रामध्ये व इतर अनेक क्षेत्रांमध्ये कंपनीने आपला पाया हा भक्कम आजपर्यंत रोवला गेला। अशा ह्या कंपनीने आपल्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन प्रोडक्ट, नवीन शेतीसाठी नवीन उत्पादनं आज मार्केटमध्ये आणलेली आहेत। त्याचा उपभोग आपण बरेचसे शेतकरी बांधव घेत आहेत, त्यातून आपलं सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळत आहे। अशाच या कंपनीबद्दल, कंपनीचं आपलं पुढचं पाऊल अतिशय चांगलं आणि शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन प्रोडक्ट, काहीतरी वेगळी उत्पादनं आणण्यात मग्न असलेली ही कंपनी, संशोधित प्रोडक्ट आजपर्यंत आपण दिलेले आहेत आणि इथून पुढेही कंपनी देत आहे। अशा या कंपनीबद्दल आपण आज या कंपनीच्या वेबिनारमध्ये सहभागी झालेला आहात। या कंपनी सुमिटोमो केमिकल आज हा अत्यंत जागतिक लेवलला फार मोठ्या प्रमाणात टर्न ओव्हर झालेला आहे। या कंपनी ग्लोबली म्हणजे जागतिक स्तरावर चांगलं नावाजलेली ही कंपनी आजपर्यंत अनेक देशांमध्ये कार्यरत असून शेतकऱ्यांना याचा फायदा नेहमीच झालेला आहे आणि इथून पुढेही होत राहील। अशा या केमिकल कंपनी बद्दल आपण थोडस पुढे आपल्यासाठी काय घेऊन आलेले आहेत, काय नवीन प्रोडक्ट आहेत, हे आपण थोडस जाणून घेऊया। अनेक, तसं पाहिलं तर सुमिटोमो मध्ये अनेक प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचे इतर सर्व काही प्रोडक्ट असतील, प्रोजीव असेल, डेंटाक्सो असेल, वेलिडा असेल, अशा या सुमिटोमो केमिकल कंपनीचं आपण आजचे वेबिनार जे आहे ऊसासाठी, आपण खास करून सध्याच्या वातावरणातील आणि पीक पद्धतीनुसार, पीक पद्धतीला अनुसरून आपण ऊसामध्ये महत्वाचा असा हा वेबिनार आयोजित केलेला आहे। तर या वेबिनारचा आपण थोडस जाणून घेऊया, या वेबिनार मध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल याबद्दल आपण बघूया। सर्वप्रथम आज आपण जर बघितलं ऊसाच्या, आतापर्यंत जागतिक लेवलला भरपूर मोठ्या प्रमाणात सर्व देशांमध्ये ऊसाची लागवड होते। आपल्या भारतातही फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यामध्ये जवळपास ऊसाची ही लागवडी होत असतात। महाराष्ट्रामध्ये याच्यात उत्तर प्रदेश हे दोन तीन राज्य अत्यंत अग्रेसर आहेत आणि या ऊसामध्ये आजही आपल्याला जो सर्वात महत्वाचा प्रश्न भेडसावतोय तो आहे उत्पादन, एकरी उत्पन्न जे आहे ते आजही आपल्याला हवं तेवढं मिळत नाही। फार मोजके शेतकरी त्याच्यामध्ये आज उत्पन्न घेत आहे, चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेत आहे। अनेक लोकांचं, अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न अजूनही त्या लेवलला पोहोचत नाहीये। तर काय कारण आहे त्याच्या मागे काय, तर आपण थोडस जाणून घेऊया। याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याकडं शुगर केनच्या, आपण सीझन जर बघितलं तर आपण आतापर्यंत सुरू, पूर्व हंगामी आणि अडसली अशा तीन सीझन मध्ये ऊसाचं लागवड ही करत असतो। या प्रत्येक लागवडीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचे प्रश्न भेडसावते ते आहेत शुगर केन मध्ये ऊसामधील जमिनीमधून उपद्रव करणाऱ्या ज्या किडे आहेत त्यांचा आपल्याला प्रामुख्याने आज मोठ्या प्रमाणात प्रश्न हा येतोय। शेतकऱ्यांपुढे त्याच्या अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे आपला उत्पन्नामध्ये जवळपास 50 ते 60% आपण दरवर्षी याच्यामध्ये नुकसान होत आहे आपलं शेतीतलं या किडींमुळं। अशा या किडींमध्ये आपण कशी उपाययोजना केली पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्यामध्ये थोडस आपण बघूया। ऊसामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर आपण सुरुवातीपासून याच्यामध्ये जर आपलं काम किंवा आपण शेतीच्या विविध वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत, तुमच्या या नांगरणीपासून, ऊसाच्या शेताची नांगरणी
तिथपासून तर शेवटपर्यंत आपल्याला काय काय करता येईल याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम जर बघितलं, आपण ज्या वेळेस लागवड करतो, लागवडीसाठी आपण जे काही बियाणं निवड करतो, ती बियाण्याची निवड जी आहे ते आपण सगळ्यांना माहितीच आहे कशा पद्धतीने डोळा हा फुगलेला किंवा कसं बियाण्याचं हे चांगलं 11 महिन्याच्या ऊसाचं बियाणं असावं, अशा ह्या सगळं निवडी आपण केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याला ट्रीटमेंट जी करायची आहे सुरुवातीला ऊस लागवडीच्या वेळी जे आपण बियाणं वापरतो त्या बियाण्याला काय ट्रीटमेंट करायची आणि ती कशासाठी करायची आहे, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर डेंटाटसू आणि डॅनिटॉल हे जर आपण साधारण 50 लिटर पाणी घेऊन एकरी ट्रीटमेंट करणे, एकरी जे बियाणं आपल्याला लागतं त्या बियाण्याला आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला डेंटाटसू साधारण 1 24 ग्रॅम घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये डॅनिटॉल जे घ्यायचंय 250 मिली डॅनिटॉल आणि हारू 250 ग्रॅम घ्यायचं आहे, तर हे का घ्यायचं आहे कशासाठी आपण हे सांगतोय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे कारण आपण जर सुरुवातीपासून जर याला बियाणे बीज प्रक्रिया जी म्हणतो ही आपण आता आपण म्हणतो की स्वस्त बीजापोटी तळे रसाळा गोमटी ही म्हण जी आहे, या म्हणीनुसार आपण बघितलं तर डेंटाटसू आणि डॅनिटॉल याचा वापर केल्यामुळे याची बीज प्रक्रिया किंवा या ऊसाच्या कांड्यांना आपण ट्रीटमेंट केल्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे त्याचा हुमणी वाळवी ह्या ज्या नंतर येणाऱ्या ज्या किडी आहे लागवडीनंतर याचा अटकाव आपल्याला तिथे मिळणार आहे, त्याच्यामुळे आपलं नुकसान जे आहे ते होणार नाहीये, म्हणून आपल्याला शक्य झाल्यास मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही याच्यामध्ये हे केलंच पाहिजे, जर केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या किडींपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होईल, त्यामध्ये हारू वापरल्यानंतर या ट्रीटमेंटमध्ये हारू वापरण्याचा जो फायदा आहे तो आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला जी कूज होते जमिनीमध्ये ऊसाच्या कांड्यांची जी कूज होते लावल्यानंतर लागवड केल्यानंतर जी कूज होते ती कूज होऊ नये म्हणून आपल्याला हारूचा वापर या ठिकाणी करायचा आहे, याच्यामधून जे हा ट्रीटमेंट केल्यामुळे आपल्याला काय आहे तिथं हुमणी वाळवी किंवा इतर ज्या जमिनीतून उपद्रव करणाऱ्या किडी आहे खोडकीड आहे इतर जे काही ऊसाला पोखणारी कीड आहे त्याच्यापासून आपल्याला या कांड्यांना सुरुवातीच्या अवस्थेत जे आहे ऊसाच्या कांड्यांना ऊसाच्या बियाण्याला तर याची सुरुवातीपासून आपल्याला अतिशय चांगलं असं नियंत्रण मिळणार आहे, त्यासाठी आपल्याला ही ट्रीटमेंट करायची आहे. ही लागवड केल्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर आपल्याला आजही लोक आजचा जर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला बघितला तर आज मजूर हा जो शेतीसाठी आहे जो शेतीसाठी जो मजूर लागतोय या मजुरीसाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात, आज पैसे मोजूनही आज आपल्याला लेबर मिळत नाहीये किंवा मजूर मिळत नाहीये, अशा कंडिशनमध्ये अशा अवस्थेमध्ये आपण सोयाबीन मध्ये अतिशय उत्कृष्ट सोयाबीन तसेच ऊस या पिकांमध्ये अतिशय नावाजलेलं आणि प्रभावी असं तणनाशक आपण बाजारामध्ये गेल्या 2 वर्षापासून आणलेलं आहे, त्याचं नाव आहे सुमीमॅक्स. हे सुमीमॅक्स कसं वापरायचं आहे तर हे सुमीमॅक्स तुमची लागवड ऊसाची लागवड केल्यानंतर एक साधारण 48 ते 72 तासाच्या आतमध्ये म्हणजे ऊस आणि तण हे उगवण्याच्या अगोदर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे, त्याचं एकरी प्रमाण हे 100 मिली प्रति 200 ते 300 लिटर पाण्यामध्ये वापरून याचा करायचा आहे. यानी काय होणार आहे तर यानी आपल्याला सुरुवातीच्या काळात जे आहे ऊस लागवड केल्यानंतर साधारण पहिले 1 ते 2 महिन्यापर्यंत अतिशय चांगला असा उत्कृष्ट तणांवर नियंत्रण मिळणार आहे, ज्याने जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची तण आणि पीक याच्यामध्ये जी कॉम्पिटिशन असते आपण जे न्यूट्रियंट किंवा जे आपण खतं जमिनीमध्ये टाकतो जे डोसेस ऊसाला देतो ते डोसांमधलं हे तण जे खातं धन तण खाई धन आपण जे म्हणतो त्याच्याप्रमाणे आपण याचा वापर जर केला सुमीमॅक्सचा तर निश्चितच तुम्हाला तुमचं ऊस शेती जे आहे हे साधारण 2 महिन्यापर्यंत निर्मुक्त तण असं शेत आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये ऊसावर एकदम अतिशय चांगला इफेक्ट ऊस आपल्याला दाखवून मिळेल, ऊसामध्ये आपल्याला चांगले फुटवे मिळतील, तुमच्या पुढचे म्हणजे जे तुम्ही विद्रव्य खतं किंवा इतर कीटकनाशक याचा वापर करण्यासाठी तुम्हाला याचा अतिशय चांगला फायदा मिळणार आहे, अशा प्रकारचं हे सुमीमॅक्स तणनाशक ऊसामध्ये वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस खतांचा वापर ऊसामध्ये करतो हे कधी द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण सर्वजण देतोच आहोत खत, पण ज्यावेळेस तुम्ही नांगरणी करता त्या नांगरणीच्या करतेवेळेस आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात हे FIO म्हणजे कुजलेलं शेणखत जे आहे साधारण 1 ते 10 ते 12 मेट्रिक टन म्हणजे हे तुम्हाला दिलं गेलं पाहिजे ऊसाला,
जेणेकरून ऊसाची वाढ चांगली होईल आणि आपल्या उत्पन्नाला निश्चितच चांगला फायदा मिळेल. या बेसल डोस मध्ये ज्यावेळेस आपण पहिला डोस जो देऊ तो द्यायचा आहे साधारण ऊस लागवड करून एक महिना झाल्यानंतर त्याला बेसल डोस जो आहे पहिला तो डीएपी म्युरेट ऑफ पोटॅश त्याच्यामध्ये आपल्याला एक दाणेदार कीटकनाशक घ्यायचा आहे सुमिताज म्हणून आणि मुळ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी तसेच इतर पानांची साईज किंवा ऊसाची राखण चांगली चांगल्या पद्धतीचा ऊस हिरवेगार ऊस जर आपल्याला पाहायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लाकू नावाचं जे ग्रॅन्ड्युला बाजारामध्ये जे उपलब्ध आहे जैविक खत आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं लाटू हे जैविक खत आपल्याला याच्यामध्ये या डोसामध्ये बेसल डोसामध्ये वापरायचं आहे खताच्या. का वापरायचं हे लाटू तर लाटूमध्ये काय आहे लाटू हे नेमकं इतर बाजारामध्ये उपलब्ध असलेली जी उत्पन्न आहे त्याच्यापासून कसं वेगळं आहे आणि याच्यामध्ये काय नेमकं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाला याच्यापासून फायदा मिळणार आहे आणि काय मिळणार आहे फायदा. तर सर्वात महत्वाचं आपण लाटूमध्ये बघूया की याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे मायक्रोन्युट्रिएंट्स असतील किंवा आपण ज्याला मुळ्यांच्या वाढीसाठी जे महत्वाचे घटक आहे ज्याला आपण ह्युमिक ऍसिड म्हणतो ते त्याच्यानंतर पानांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जीवनसत्व लागतात व्हिटॅमिन्स आपण ज्याला म्हणतो त्यानंतर सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट समुद्री शेवळ आपण ज्याला म्हणतो हे सर्व प्रकारचे ज्या मायक्रोन्युट्रिएंट्स इतर समुद्री शेवाळ ह्युमिक ऍसिड हे सर्व याच्यामध्ये हे घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे आणि याच्यामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं इतर मटेरियल या लाटूमध्ये आपण टाकलेलं नाहीये. हे अतिशय तुम्हाला 100% याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते 100% खात्रीशीर असं हे याच्यामध्ये समाविष्ट केलेले सर्व घटक आहेत म्हणून आपल्याला लाटू वापरायचं आहे. लाटू वापरणारे फायदे मी तुम्हाला आताच सांगितले इतक्यात त्याच्यापासून पांढऱ्या मुळांची वाढ होते अतिशय त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड असल्यामुळे त्या पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होते अधिक फुटवा मिळण्याचं कारण त्याच्यामध्ये जो आपण बायो फर्मेंटेड प्रोडक्ट जे आहे म्हणजे जैविक विघटन करून जे तयार केले लॅबोरेटरीमध्ये जे तयार केलेले प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले जे पदार्थ आहे आपण त्याच्यामध्ये ते टाकलेले आहेत आणि पानांची झाडांची जोमदार जी वाढ होते त्याच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट समुद्री शेवाळ हे सगळं काही असल्यामुळे हे तुम्हाला जे समोर जे फायदे दिसतात ते सर्व फायदे आपल्या ऊसाच्या पिकाला त्याच्यामधून मिळत आहेत. इथं तुम्ही जर बघितलं लाटूचं हे सर्वसाधारण पॅकिंग जे आहे ते आतमध्ये तुम्ही फोडल्यानंतर असं एक समान पद्धतीचं लाटूचं ग्रॅन्युल जे तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून जे तुम्हाला अतिशय वापरण्यासाठी एकसारखं शेतामध्ये पसरवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आपल्यामध्ये ऊसामध्ये आपण दोन प्रकारच्या बांधण्या करत असतो पण आता मजूर यावेळी बहुतेक लोक जे आहे एकच बांधणी करतात पण दोन बांधणी झाल्या तर चांगलंच आहे कारण याच्यामध्ये आपण जे दोन डोस वापरणार आहे बेसल डोस जे खताचे डोस देतो आपण ऊसासाठी तर त्याच्यामध्ये त्याचा वापर हा अतिशय चांगल्या पद्धतीने लागू होणार आहे. वापर हा अतिशय लागू चांगल्या पद्धतीने लागू झाल्यानंतर त्याची वाढ जी आपल्याला मिळणार आहे त्याच्यापासून म्हणून दोन बांधणी केल्या तर चांगला अतिशय चांगला आहे. साधारण आपण पहिली बांधणी जी आहे ती 1 ते 1.5 महिन्यामध्ये करत असतो. या बाळ बांधणीला आपण मध्ये आपण चोवीस सारखी खतं किंवा डीएपी युरिया म्युरेट ऑफ पोटॅश आपण हे वापरतो. याच्यामध्ये सुरुवातीच्या या बांधणीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी बांधणी जी आपण तिला मोठी बांधणी म्हणतो ही मोठी बांधणी साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपण ऊसाची करायची आहे. याच्यामध्ये पुन्हा हा सेकंड डोस जो आहे त्याच्यामध्ये युरिया पोटॅश डीएपी इथं नमूद केल्याप्रमाणे आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि या दुसऱ्या मोठ्या बांधणीमध्ये आपल्याला सल्फर असेल लाटू असेल लाटू साधारण 16 किलो सल्फर 10 किलो एक कीटकनाशक मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे सुमिताज ग्रॅन्युल जे आहे एक ग्रॅन्युल टाकायचं आहे. एक ग्रॅन्युल आपल्याला या जमिनीमधून उपद्रव करणाऱ्या ज्या किडे आहे या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्याचा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे म्हणून आपल्याला हा सेकंड किंवा दुसरा डोस जो आहे मोठ्या बांधणीच्या वेळेस हा अतिशय महत्वाचा आहे. आणि याच्यानंतर आपण आपल्याला जो महत्वाचा प्रश्न भेडसावतो हा हुंनी खोडकीड आणि उदई आपण याला वाळवी असे म्हणतो या किडींपासून आपल्याला त्याचं संरक्षण मिळणार आहे म्हणून या तिन्ही उत्पादनाचा वापर आपल्याला या बेसल डोसांच्या खतामध्ये लाटूचा सल्फरचा आणि सुमिताज ग्रॅन्युलचा करायचा आहे.
शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये बघा तुम्ही आता याच्यामध्ये तीन किडे आपल्याला प्रामुख्याने ऊसामध्ये, तुम्ही आता जाणता आहात की तुम्हाला वर्षानुवर्ष तुम्ही ऊसाची शेती जी करताय, या ऊसाच्या शेतीमध्ये आपल्याला या तिन्ही किडींचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपण सगळ्यांनी तो अनुभवलेला आहे. या हुमणी, खोडकीड आणि वाळवी या तिन्ही किडीपासून आपल्याला जर आपल्या पिकाचे ऊसाचे संरक्षण जर करायचे असेल, त्याच्यामध्ये आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, कोणत्या पद्धतीने याचा वापर केला पाहिजे आणि याच्यापासून आपल्याला काय फायदा मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण आपल्याला आतापर्यंत मी आता सांगितलं तुम्हाला डेंटाक्सू, हा डेंटाक्सूचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं याला आपल्याला नियंत्रित करतो. तुमची खोडकीड जी आहे ऊसाची, या खोडकिडीला दीर्घकालीन नियंत्रण आपण जे म्हणतो, ते दीर्घकालीन नियंत्रण फक्त आज तुम्हाला हे डेंटाक्सू मधून मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला डेंटाक्सूचा वापर जे आहे तो कसा करायचा आहे, याच्या वेगवेगळ्या पद्धती, वापराच्या पद्धती कोणत्या आहेत, कशा पद्धतीने आपल्याला या ऊसामध्ये वापरायचा आपण करू शकतो, तर आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं आणि सर्वात आपल्याला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात ज्या किडीचा उपद्रव होतो ती म्हणजे हुमणी, याला आपण म्हणतो. हुमणीचं नियंत्रण करताना आपल्याला याच्यामध्ये दोन पद्धतीने आपल्याला याचं नियंत्रण ऊसामध्ये करायचं आहे. एक तर सुरुवातीला आपण ज्या वेळेस ऊस लागवड करतो त्यावेळेस आपण करू शकतो. याच्यामध्ये ऊस लागवडीच्या वेळेस मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ऊसाला आपण जे बियाणं वापरतो त्या बियाण्यामध्ये बियाण्याला ट्रीटमेंट करून वापरायचं आहे. डेंटाक्सूची ही ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं, त्याला पाण्यामध्ये डेंटाक्सू आणि डॅनिटॉल हारू यांचं एकत्रित मिश्रण करून या पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर या पाण्यामध्ये हे जे ऊसाचे कांडे आहेत जे आपण टिपर म्हणतो, याला आपण वीट टिपर जे ऊसाचं लागवडीसाठी वापरणार आहे, हे या द्रावणामध्ये वापरू बुडवून वापरायचे आहेत आणि त्यानंतर ऊसाची आपल्याला लागवड करायची आहे. याच्यापासून आपल्याला जे हानिकारक ज्या किडे आहे ऊसामधील, ज्या आपल्याला त्या ऊसाच्या कांड्याला कांड्यापर्यंत येईपर्यंत डॅमेज किंवा नुकसान करण्याच्या पासून आपल्याला त्याला संरक्षण देणार आहे, त्यासाठी आपल्याला हे ऊसाच्या कांड्यांना जे आहे ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्यानंतर आपण याचा वापर चार पद्धतीने करू शकतो. डेंटाक्सूचा वापर जो आहे आपण चार पद्धतीने करू शकतो. याच्यामध्ये तुमची आळवणीची पद्धत आहे, दुसरं ड्रीपद्वारे आहे, तिसरं आहे तर तुम्ही कांड्या शेतामध्ये सरीमध्ये पसरवल्यानंतर त्याच्यामध्ये पंपाच्या साह्याने, आपल्या पाठीवरच्या पंपाच्या साह्याने त्याच्यामध्ये आपण फवारणी त्या कांड्यांवर करून नंतर मग ती ऊस जे टिपर जे ऊसाची कांड जे आहेत ते आपण जमिनीमध्ये गाळू शकतो अशा पद्धतीने. आणि शेवटचा जो वापर आहे तो वापर आपल्याला खतामधून, जे आपण बेसल डोसला जी खतं वापरतो, जी आपण डीएपी असेल, तुमचं युरिया असेल, पोटॅश असेल, या खतांमध्ये आपल्याला मिक्स करून आपण या डेंटाक्सूचा मिक्सिंग करून आपण याचा वापर करू शकतो. अशा चार पद्धतीने आपण डेंटाक्सूचा वापर जो आहे हुमणी किडीसाठी आणि इतर या जमिनीतून उपद्रव करणाऱ्या किडी आहे यांच्यासाठी आपण करायचं. याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, याच्यापासून आपल्याला अतिशय सुंदर असा दीर्घकालीन नियंत्रण या किडींपासून आपल्याला मिळणार आहे. शिवाय याचा डोस अत्यंत डेंटाक्सूचा डोस जो आहे तो अतिशय कमी असल्यामुळे, 100 ग्रॅम हा कमी आहे हा डोस असल्यामुळं त्याच्यापासून आपल्याला अतिशय चांगला इफेक्ट यापासून आपल्याला मिळणार आहे. जास्त कंट्रोल याच्यापासून आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आतापर्यंत तुम्ही सगळ्याच शेतकरी बांधवांनी असं हे अनुभवलेलं असेल, या पद्धतीचा हा डॅमेज जो आहे, या पद्धतीचं नुकसान जे आपल्याला आपल्या शेतामध्ये आढळून आलेलं असेल. या चित्रामध्ये दाखवल्यानुसार तुम्ही बघितलं तर ही जी हुमणी किड जी आहे ती ऊसातील या मुळ्यांच्या मुळ्या ज्या फुटतात आपल्याला खाली ऊस लागवड केल्यानंतर, या मुळ्यांनाच खाऊन टाकते आणि याचा उपद्रव अगदी सुरुवातीपासून सुरुवात झालेला असतो तो आपल्याच्या लक्षात येत नाही. कारण जोपर्यंत ऊसाची संपूर्ण मुळी या आळी खात नाही, हुमणीच्या आळी खात नाही, तोपर्यंत ते ऊस तो वर वाढलेलं आपल्याला दिसत नाही आणि आपण याच्यापासून गाफील राहतो. म्हणून आपण जर थोडस जर आपण याच्यामध्ये लेट झालो, उशीर आपण जर केला याच्या वापराला, औषधांच्या वापराला जर उशीर झाला, तर या पद्धतीचं नुकसान आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहायला मिळेल आणि त्यावेळेस वेळ हातातून निघून गेलेली असेल. म्हणून आपल्याला या डेंटाक्सू आणि डेंटॉलचा वापर जो आहे आपल्याला सुरुवातीपासून करणं अतिशय गरजेचं आहे. या हुमणीच्या आपण जर बघितल्या तर याच्या प्रामुख्याने चार अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये सर्वात पहिली जी आहे
ती अंडी अवस्था आहे. त्याच्यानंतर त्या अंडीपासून जी अळी बाहेर पडते ही अळी आपण तिला व्हाईट ग्रुप ची हुमणीची अळी जी म्हणतो ती आपल्याला सर्वसाधारण डॅमेज करताना आपल्या शेतामध्ये दिसून आली येते. नांगरणीच्या वेळेस तुम्हाला दिसून येते ती, किंवा लागवड झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस पण ती वर आलेली तुम्हाला दिसते. अशा पद्धतीनं हिच्या नंतर जी आहे तिची सुप्त अवस्था आणि त्याच्या पुढची अवस्था जी आहे ती भुंगेरे. तर आपण ह्या प्रामुख्याने ह्या स्टेजेस ज्या आपल्याला ज्या आहेत किंवा या चार अवस्था ज्या आहेत या भूमीच्या ह्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले या समजून घेतल्यानंतरच तुम्हाला याचं महत्व काय आहे, लागवडीच्या वेळेस आपण जी ट्रीटमेंट तुम्हाला करायला सांगितली आहे याचं महत्व तुम्हाला याच्यामधून ते समजेल. इथं दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात पहिले ज्या वेळेस तुमचं ही कीड कधी बाहेर येते तर हे भुंगेरे जे आहेत भुंगणीचे हे कसे जमिनीमध्ये याची लाईफ सायकल याचा जीवनक्रम हे कसे जगतात, ही भुंगणी कशी जगते जमिनीमध्ये हे आपल्याला याच्यामधून पाहायला मिळतंय. तर ज्या वेळेस तुमचा वाळवाचा पाऊस पडतो हा वाळवाचा पाऊस जर बघितला तुम्ही सर्वसाधारण मे मध्ये जूनच्या सुरुवातीच्या किंवा मेच्या शेवटी शेवटी हा वाळवाचा पाऊस पडतो आणि हा पाऊस पडल्यानंतर ज्या वेळेस जमिनीमध्ये पाणी मुरायला थोडस मुरत या पावसाचं वाळव्याच्या पावसाचं आणि जो गरमा निर्माण होतो या जमिनीमध्ये गरमा निर्माण झाल्यानंतर या पावसामुळे जमीन कारण उन्हाळ्यामध्ये जमीन तापलेली असते आणि जमीन तापलेली असल्यामुळे ज्यावेळेस हा पाऊस पडतो त्यामुळे हे पाणी गिरल्यानंतर तिथं वाफ तयार होते, पाण्याची वाफ तयार होते आणि ह्या वाफ तयार झाल्यामुळे जमिनीमध्ये हे हुमणीचे भुंगेरे जे आहेत हे किडे जे आहेत जे सुप्त अवस्थेमध्ये असतात हे त्या सुप्त अवस्थेमधून बाहेर पडून आपल्याला जून जुलैमध्ये साधारण ते बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ही जे भुंगेरे आहेत हे आपल्याला कडुनिंबाची आपल्या शेताच्या आजूबाजूला उसाच्या शेतीच्या आजूबाजूला जी निंबाची झाडं आहेत कडुनिंबाची झाडं आहेत बाबळीची झाडं असतील आणि बोरीची झाडं असतील या बोरीच्या झाडांवर हे भुंगेरे जे आहेत हे तुम्हाला दिसतील. हे जमिनीमधून बाहेर निघल्यानंतर पहिले सर्वात पहिले हे यांच्या पण याला होस्ट प्लांट. होस्ट प्लांट म्हणजे काय आहे तर हे कडुनिंब बोर बाबूळ ही जी पिकं आहेत ही उपजीविका करण्यासाठी ज्यावेळेस शेतात पीक नसतं त्यावेळेस हे उपजीविका करण्यासाठी हे भुंगेरे जे आहेत या झाडावर चढतात आणि या झाडावर जाऊन ते आपलं मीटिंग करतात. म्हणजे या इथं मेल म्हणजे मेल आणि फिमेल या दोन्ही नर आणि या दोघांचं इथं मिलन होतं आणि हे मिलन झाल्यानंतर या भुंगेऱ्यांचं मिलन झाल्यानंतर त्याच्यामधून ही मादी आपल्या जमिनीमध्ये अंडी घालते. ही अंडी आपल्याला व्हाईट कलरची जी अंडी आपण जमिनीमध्ये दाखवली आहे भुंगेरे झाडावरून परत जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये जाऊन ते भुंगेरे जे आहेत तर अंडी घालतात. एक भुंगेऱ्यापासून साधारण मित्रांनो तुमच्या लक्षात नाही येणार 300 अंडी एक भुंगेरे साधारण जमिनीमध्ये घालत असते. तर तुम्ही विचार करा किती भुंगेरे असतील हे, किती भुंगेरे बाहेर पडल्यानंतर एवढी जर भूमीची अवस्था एवढ्या जर आल्या आपल्या जमिनीत जर शेतीत आपल्या उसाचा जर उपद्रव झाला तर आपल्या हाती काही लागेल का. तर त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे ही अंडी आपल्याला कंट्रोल जर करायची असेल ही अंडी यांना घालू द्यायची नसेल तर हा वाळवाचा पाऊस झाल्यानंतर आपल्याला या कडुनिंबाची झाडं असतील बोरीची झाडं असतील किंवा बाबळीची झाडं असतील या झाडांवर आपल्याला डॅनेटॉलची फवारणी करायची आहे जेणेकरून हे भुंगेरे इथेच मरून पडतील आणि आपला जो उपद्रव आहे जमिनीमध्ये जाऊन अंडी घालण्याचा जो उपद्रव आहे त्याच्यापासून जी अळी भुंगणीची अळी तयार होणार आहे ही तर ही तयार होणार नाही. अशा पद्धतीनं आपण जर या झाडांवर बाबळीच्या निंबा कडुनिंबाच्या झाडावर जर आपण डॅनिटॉलचा जर फवारणी केली तर आपल्याला तिथं बराचसा मोठ्या प्रमाणात या हुमणी अळीचं नियंत्रण तिथंच मिळणार आहे. म्हणून ही जीवनक्रम जो आहे हुमणी अळीचा हा आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ही हे भुंगेरे जमिनीमध्ये आळी घातल्यानंतर तुम्ही जर याचं बघितलं तर हे भुंगेरे जमिनीमधून आळी अंडी घातल्यानंतर या अंडीतून जी अळी बाहेर पडते ही चार अवस्थेमधून ही हुमणीची आळी जी आहे ती जात असते. ही हुमणीची आळी एका साधारण ती जवळपास 8 ते 9 महिने ही भुंगेरी आळीची अवस्था ही जात असते आळीची अवस्था चालू असते. त्याच्यामध्ये पहिल्या 2 अवस्था ज्या आहेत या एवढ्या आपल्याला डॅमेज करताना दिसत नाही पण डॅमेज हा त्याचा चालू असतो. हे नुकसान हे आपल्या पिकाला करत असतं. अतिशय ही पहिली जी अवस्था आहे साधारण आळीची पहिली जी अवस्था आहे तर ती साधारण 25 ते 30 दिवस
ही पहिली अवस्था आधीची चालू असते. या 25-30 दिवसांमध्ये जी छुटी असल्यामुळे ती अतिशय कमी प्रमाणात त्याचं मुळांना खात असते. आपल्या ऊसाच्या पिकांच्या जी मुळे फुटलेली आहेत त्या मुळांना खात असते. दुसरी अवस्था जी आहे आळीची, ती दुसरी अवस्था साधारण जी आहे ती 50-70 दिवसापर्यंत दुसऱ्या आळीची अवस्था जी आहे या आहे चालू असते. आणि याच्यामधून नुकसान आता हे वाढत चाललेलं असतं हे आपल्या लक्षात ते पण येत नाही. आणि तिसरी अवस्था जी आहे ही साधारण खूप जास्त दिवस चालते. ती साधारण 170-200 दिवसांपर्यंत ही आळीची अवस्था चालू असते. अशा ह्या आळीच्या अवस्था ज्या आपण म्हणतो ही अतिशय घातक आळीच्या अवस्था या तीन आहेत. प्राथमिक तीन अवस्था या अवस्थेमध्ये अतिशय ती ऊसाला एकही मुळी ठेवत नाही आणि परिणामी आपल्याला ऊस आपल्याला वाळलेला दिसतो. जे आपण त्याच्या अगोदर जे चित्र बघितलं तशा पद्धतीचा ऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते. म्हणून आपल्याला अतिशय सुरुवातीच्या काळात याचं नियंत्रण करण्याचं गरजेचं असतं. आणि याची चौथी अवस्था जी आहे आळीची ही साधारण 1-1.5 ते 2 महिन्यापर्यंत चालते. 1.5 महिन्यापर्यंत ही नंतर पुन्हा ही आळी सुप्त ज्यावेळेस थंडी चालू होते म्हणजे हा साधारण काळ असतो नोव्हेंबर डिसेंबरचा. याचा उपद्रव लक्षात घ्या हा जून जुलै पासून या आळीचा उपद्रव चालू होतो अंडी घातल्यापासून आणि तो चालू साधारण आपल्याला पाहायला मिळतो नोव्हेंबर महिन्यापर्यंत. ज्यावेळेस म्हणजे आपण दिवाळीचा कालावधी जो म्हणतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर यावेळेस थंडी वाढायला चालू होते. ही थंडीचं वातावरण जे आहे ते आळीसाठी प्रतिकूल असं असतं. म्हणून ही आळी तिची अवस्था पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सुप्त अवस्थेमध्ये जाते आणि पुन्हा ती सुप्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर हे त्यापासून जे भुंगेरे बाहेर पडतात हे जमिनीतून हे भुंगेरे पुन्हा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या काळात जमिनीत खोलवट जाऊन एकदम खोलावर जाऊन आपले जगत असतात राहत असतात. आणि म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागवड करताना किंवा नांगरणी करताना लागवडीपूर्वी जी नांगरट आपण जी करतो ती अतिशय खोलीवर नांगरट करायची आहे जेणेकरून त्याचे भुंगेरे जे आहेत हे आपल्या जमिनीच्या बाहेर येतील. आणि ही नांगरट करताना आपण पीक लागवड करण्याच्या अगोदर जी नांगरट करतो एप्रिल मे मध्ये मार्च मध्ये तर ही नांगरट करताना आपल्याला अतिशय खोलगट करायची आहे. आणि ही नांगरट झाल्यानंतर ही संध्याकाळी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करायची आहे. तर याचं कारण असं आहे आपण जी नांगरट संध्याकाळी करणार आहे यावेळेस काय होतं संध्याकाळच्या वेळेला आपण जर बघितलं असेल ज्यावेळेस आपण नांगरट करतो शेतीची मशागत करतो त्यावेळेस अनेक पक्षी जे आहे पक्षी येत असतात नांगरणी मागे पळत असतात आणि शेतातले जे किडे जमिनीतून जे बाहेर ज्यांना दिसतात ते वेचत असतात आणि वेचून ते खात असतात. म्हणून अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळेला जर आपण नांगरट केली तर याचे आपल्याला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ह्या हुमणीच्या भुंगेऱ्यापासून किंवा आळीपासून आपल्याला जो उपद्रव होणार आहे नंतर ऊस लागवडीनंतर तो सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात अटकाव मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्वाची सुद्धा ही सुद्धा महत्वाची अशी एक कीड आहे आपण त्याला उदई म्हणतो टर्माइट उदई किंवा वाळवी असं आपण ज्याला म्हणतो. ही उदई आणि वाळवी ही सुद्धा अतिशय आपल्याला लागवडीपासून ऊसाच्या याचा डॅमेज किंवा उपद्रव झालेला आपल्याला दिसतो. यासाठी याच्या नियंत्रणासाठी आपण जे आपल्याला डेंटॉक्स आणि डेंटॉल हे मदत 100% नियंत्रण देणार आहे या टर्माइट पासून या उदई पासून. याच्या नियंत्रणासाठी दुसरं असं आहे आणखी एक आपण जर बघितलं आपल्या शेताच्या आजूबाजूला जी आपल्याला ही दिसतात वारुळ म्हणतो आपण त्याला ही वारुळ आपल्याला नष्ट करायची आहे. कारण याचा मेन सोर्स जो आहे या उदईचा किंवा वाळवीचा तो आपल्या शेताच्या आजूबाजूला असणारी जी वाळवी जी हे आहे वाळवीचं जे स्थान आहे ते आपल्याला याच्यातून हे नष्ट केल्यानंतर आपल्याला ते बऱ्याचशा प्रमाणात या अशा प्रकारची क्वीन ही मादी जी आळी असते याच्या अतिशय खोलवट भागामध्ये ही आपल्याला ही आळी पाहायला मिळते. म्हणून ही आळीचं ही सगळ्यात महत्वाची आळी आहे ही. कारण ही आळी जी आहे उदईची आळी जी आपल्याला दिसते या चित्रामध्ये तर ही सगळ्यात जास्त अंडी घालण्याचं काम महत्वाचं काम जे अंडी घालण्याचं ही करते आणि त्याच्यापासून आपल्याला उदईचा उपद्रव हा शेतामध्ये पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं या आपल्याला हे उदईचं नियंत्रण सुद्धा वाळवीचं नियंत्रण सुद्धा याच्यामध्ये आपल्याला करता येणार आहे या डेंटॉक्स आणि डेंटॉलच्या वापरामध्ये. तर आता आपण पूर्वी बघितलं तर आपण काही त्याला तुम्हाला काही वापरण्याच्या पद्धती ज्या सांगितल्या होत्या
तर या वापरण्याच्या पद्धती कशा पद्धतीने वापरायचं आपल्याला डेंटाटसू आणि डेनिटॉल, आपल्याला शेतामध्ये याचा वापर कसा करायचा आहे ते आपण बघितलं तर याच्यामध्ये डेंटाटसू जे आपल्याला घ्यायचं आहे ते 100 ग्रॅम एकरी घ्यायचं आहे. एकरी 100 ग्रॅम लक्षात ठेवा. हे 100 ग्रॅम डेंटाटसू घेऊन 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याचं द्रावण तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला स्टॉक सोल्युशन किंवा अगोदर मातीमध्ये मिसळण्या अगोदर याला आपण सोल्युशन याचं बनवून घ्यायचं आहे. हे सोल्युशन बनवताना 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम डेंटाटसू हे टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला वाळूयुक्त जमीन जमिनीची माती जी आहे ती घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ते मिक्स करून थोडस वाळून द्यायचं आहे. आपल्याला सावलीमध्ये वाळून द्यायचं आहे. हे द्रावण केलेलं जे आपण मातीमध्ये मिक्स करणार आहे हे थोडीशी माती घेऊन एक टोकर साधारण 1-2-3 घमिले टोक माती घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे आपल्या सावलीमध्ये शेडमध्ये वाळून मग नंतर आपला जो खताचा डोस आहे तुमचा DAP असेल, युरिया असेल, पोटॅश जे तुम्ही वापरणार असेल या बेसल डोसामध्ये आपल्याला हे मिक्स करून आपल्या शेतामध्ये याचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने याचं डेंटाटसूचं आपण हे सोल्युशन बनवून ते माती आणि तुम्हाला याच्यामध्ये या चित्रामध्ये खत हे पाहायला मिळणार आहे असं याच्या अशा पद्धतीने हे मिक्सिंग करून आपण ते वाळवून ते खतामध्ये वापरायचे आणि आपल्या शेतामध्ये एक समान त्याची पसरट करून पसरून खतामध्ये पांगून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने डेंटाटसूचा वापर हा जो आहे ज्यापासून आपल्या कुटुंबांची वाढ आणि चांगले जोमदार वाढ आपल्याला पाहायला मिळेल इतर कीटकनाशकांच्या तुलनेमध्ये. डेंटाटसूचा प्रति एकर डोस मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता 100 ग्रॅम डेंटाटसू आणि 1 लिटर डेनिटॉल या दोन्ही एकत्र करून आपल्याला याचा वापर हा हुमणी वाळवी आणि तुमचं हे किडीसाठी करायचा आहे. शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण आणखी एक पद्धत नव्यानं आपण शेतकऱ्यांना सांगतोय. बऱ्याचशे शेतकऱ्यांनी त्याचा वापर पण आता तुम्हाला करताना दिसत असतील काही आपले शेतकरी बांधव करतायत का नाही पण आपल्याला कुणाला एक अजूनही आपण त्यातून वंचित असाल तर अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा हा जो आहे हा कोडवा ऊस आहे आपला. या कोडवा ऊसामध्ये काय होतंय की या बऱ्याचशा प्रमाणात मुळांचा विस्तार जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात पांगलेला असतो आणि अशा पद्धतीमध्ये आपण जर पंप पाठीवरच्या पंपानी जर आळवणी करायला गेलो तर याचं द्रावण जे आहे किंवा कीटकनाशकाचा वापर जो आहे सर्व मुळांपर्यंत पोहोचत नाही. ह्या हुमणीचा उपद्रव जो आहे त्याचा उपद्रव हा याच्या मोठ्या प्रमाणात साईडची जी मुळं आहेत ऊसाच्या खुडीच्या कडवा ऊसाची जी मुळं आहेत ही जास्त मोठ्या प्रमाणात पांगलेली असल्यामुळे तिथं बऱ्याचशा या आपली जी चूल पद्धत किंवा आळवणी जी करतो ती पोहोचत नाही. पण तुम्ही झाऱ्याचा वापर जर केला तर झाऱ्यामधून काय होतं एक समान ऊसाच्या दोन्ही बाजूंनी या कोडवा ऊसाच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला त्या द्रावणाचा वापर हा ऊसामध्ये केल्यानंतर आपल्याला संपूर्ण ऊसाच्या बाजूनी आजूबाजूनी उजव्या बाजूनी आणि डाव्या बाजूनी तसेच मध्ये खोडाच्या मध्ये जी खोडकीड जी असते शेंड्यामध्ये तर अशा पद्धतीने वरून हे द्रावण सोडल्यानंतर ते आपल्या ऊसाच्या पोंग्यामध्ये जाईल आणि पोंग्यामध्ये असलेला जी खोडकीड आहे ही खोडकीड सुद्धा चांगल्या प्रमाणात तुम्हाला नियंत्रित करता येईल. डेंटाटसू हा एक असा प्रोडक्ट आहे तुम्ही याचा वापर जमिनीमधून केल्यानंतर किंवा ड्रिपद्वारे केल्यानंतर हा अतिशय जोरदारपणे मुळांद्वारे शोषला जातो आणि संपूर्ण ऊसामध्ये त्याचा अंश हा कीडक अंश जो सगळ्या ऊसामध्ये जो पांगतो तो अतिशय या सर्व किडींना कंट्रोल किंवा नियंत्रित करतो असतो. म्हणून डेंटाटसू तुम्ही आळवणी किंवा फवारणी किंवा याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही आता दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याचा वापर तुम्ही करू शकता आपल्या शेतामध्ये. झाऱ्याची पद्धत जी आहे झारा वापरून जे आपण ऊसामध्ये कीड नियंत्रण करतो अतिशय सोपी आणि चांगली. साधारण तुम्ही बघितलं एकरी 2 लेबर जर आपल्याला याच्यासाठी 3 मजुरीची जी आवश्यकता आहे एक त्याचं पाणी आणून देण्यासाठी आणि 2 लेबर जे आहे कंटिन्यू साधारण जर त्याची आपण केलं तर 3-4 तासामध्ये तुम्हाला एकरी याचं नियंत्रण याचा एक एकर 2 लेबर साधारण 2 मजूर हे तुम्हाला याच्यामधून करून देणार आहेत. इथून पुढचं जे आपला ऊस पिकाचं जे उत्पन्न आपल्याला मिळवायचं आहे ते फवारणी करून फवारणीमध्ये आपल्याला काय करायचंय काय वापर करायचा आहे कशाचा वापर करायचा आणि का करायचा आहे
तर आता हे तर तुम्हाला दाखवण्यापर्यंत होशी जे आपलं प्रोडक्ट आहे हे तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आतापर्यंत भाजीपाल्यासाठी किंवा ऊसा पिकासाठी तर डाळिंब असेल द्राक्ष असतील सर्व शेतकरी बांधवांनी याचा वापर आतापर्यंत केलेला आहेच आणि सर्व ज्ञात असं हे होशी अतिशय नावाजलेलं आणि सुंदर असे हे उत्पन्न उत्पादन आहे सुमिटोमो केमिकलचं. प्रोजी बीजी काय आहे, आपण सगळ्यांनी आतापर्यंत प्रोजी वापरलेलं तर आहेच, याच्या पुढच्या अवस्थेमध्ये जाऊन कंपनीने आपल्यासाठी वापर करण्यासाठी अतिशय सुधारित असं प्रोजी बीजी आपल्याला वापरण्यासाठी अतिशय चांगलं आणि एकदम सुंदर असं प्रोडक्ट आणलेलं आहे, ते आहे प्रोजी बीजी. प्रोजी बीजी हे आता याच्यामध्ये आपल्याला कसं वापरायचं, ऊसामध्ये याचा काय फायदा आपल्याला मिळणार आहे, याच्या सगळ्यात महत्वाचं पहिलं जे आहे तर तुम्हाला याच्यामध्ये आळवणीमध्ये आपण जी आळवणी करतो ऊसाला त्या आळवणीमध्ये आपल्याला याचा वापर करता येईल, फवारणीमध्ये आपल्याला याचा वापर करता येईल. जर साधारण ऊसाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण या प्रोजी बीजी आणि हुशीचा वापर जर आणि त्या विद्राव्य खतांचा असा एकत्रित जर वापर केला तर तुमचं उत्पन्न जे आहे तुमच्या निश्चितच तुम्हाला 15 ते 20% याची वाढ झालेली दिसून येईल. काय होतंय नेमके प्रोजी बीजी होशी आणि इतर विद्रव्य खत याच्यासोबत वापरल्याने या फवारणी किंवा आळवणी केल्यानंतर काय फायदे मिळतात, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ड्रेंचिंग. आपली पहिली ड्रेंचिंग जी आहे ही साधारण जी आहे किंवा आळवणी जी आहे ती ऊसामध्ये साधारण आपण 45 ते 60 दिवसामध्ये ही पहिली आळवणी करायची आहे, ज्या अवस्थेमध्ये ऊसाची सर्व ऊस जो आहे उतरून आलेला असतो आपला, उतरून लागवड आपल्याला सर्व फुटवे वाढायला चालू होतात. फुटवे हे जे फुटवे थोड्याफार प्रमाणात निघत असतात ते ह्या प्रोजी बीजीचा वापर आपण ड्रेंचिंग द्वारे केल्यानंतर प्रोजी बीजी 12.5 ग्रॅम सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपला 1.5 महिन्याचा ऊस असतो त्यावेळेस जर आपण होशी 1 लिटर आणि हे जे प्रोजी बीजी 12.5 ग्रॅम हा एकरी जर असा पद्धतीने तुम्ही जर आळवणी केली तर निश्चितच हे तुम्हाला फुटवे जास्त प्रमाणात निघायला निघलेले दिसून येतील. आणि दुसरी जी आळवणी जी आहे आपल्याला ती करायची आहे साधारण 1 ते 3 महिने किंवा 3 ते 4 महिन्यामध्ये किंवा 2.5 ते 3 महिन्यामध्ये करायची आहे. याच्यामधून आपल्याला याच्यामध्ये वापर करते वेळेस आपल्याला हा डोस जो आहे प्रोजी बीजीचा हा डबल करायचा आहे, म्हणजे हा डबल म्हणजे किती, तर पहिले आपण पहिल्या आळवणीला 12.5 ग्रॅम घेतलं होतं तर या दुसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला हा डोस 25 ग्रॅम घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे 25 ग्रॅम, कारण या अवस्थेमध्ये ऊसाचे फुटवे जे आहेत 3 महिन्यानंतर ऊसाला आपण बघतो की फुटवे जास्त प्रमाणात पहिली आळवणी केल्यामुळे ती फुटवे जे जास्त प्रमाणात आलेले असतात या फुटव्यांना फुटव्यांची भूक भागवण्याकरता आपल्याला प्रोजी ही 25 ग्रॅम वापरायचा आहे एकरी आणि त्याच्यासोबत आपण पुन्हा एकदा हुशी घेऊ शकतो. प्रोजी बीजीने काय होतं नेमकं, तर प्रोजी बीजीमुळे का सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुमच्या ऊसाच्या आपल्या किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये असतील तर त्याच्यामध्ये पेशी ज्या असतात ऊसाच्या आतमध्ये सेल्स आपण त्याला सेल्स म्हणतो ज्या पेशी म्हणतो त्या पेशींचं विभाजन होऊन या जास्तीत जास्त प्रमाणात पेशी तयार होतात आणि ज्याच्यामुळे ज्या पेशी जास्त तयार झाल्यामुळं या वनस्पती पेशी जी जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे त्याची पानाची साईज वाढते आणि याची भूक जास्त वाढते म्हणून आपले जे जास्तीत जास्त प्रमाणात जे फुटवे आलेले असतात त्या फुटव्यांना आपल्याला हा डोस वाढवा या फुटव्यांसाठी आपल्याला हा डोस वाढवायचा आहे. तिसरी ड्रेंचिंग जर आपल्या आळवणी जर शक्य झाल्यास 4 ते 5 महिने ऊस झाल्यानंतर जी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला 25 ग्रॅम प्रोजी बीजी हा वापरायचा आहे 25 ग्रॅम या प्रमाणात एकरी 25 ग्रॅम या प्रमाणात. पण पहिल्या 2 आळवणी तर निश्चितच आपण कराव्यात, याचा निश्चित फायदा आपल्याला मिळणार आहे कारण ह्या 2 अवस्था ज्या आहेत 90 ते 100 दिवसापर्यंत ही ऊसाची प्राथमिक अवस्था जी आहे ही अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामध्ये ऊसाचे आपल्याला कोंब जे आहेत कोंबड्या ज्या म्हणतो आपण ऊसाचे फुटवे जे आहेत हे जास्तीत जास्त प्रमाणात येत असतात म्हणून या काळात आपल्याला याचं वाढ अतिशय सुरुवातीची अवस्था वाढीची अवस्था जी आहे ती महत्वाची असते. या वाढीच्या अवस्थेत सुरुवातीला जर ऊसाने चांगला जोम घेतला तर निश्चित आपल्याला याचा फायदा जो आहे तो ऊसाच्या उत्पन्नामध्ये मिळणार आहे. याच आळवणीमध्ये आळवणी एक आळवणी झाल्यानंतर एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे. ती कशी घ्यायची आहे, आपण आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला साधारण पहिली आळवणी आपण जी घेतो ती साधारण 45 ते 60 दिवसामध्ये पहिली आळवणी घेतल्यानंतर एक फवारणी घ्यायची, एक आळवणी एक फवारणी अशा पद्धतीने तुम्ही जर 2 फवारणी आणि 2 आळवणी जर प्रोजी बीजी होशी आणि काही विद्रव्य खत वापरून जर केल्या
तर याचा वापर केल्याने आपल्याला निश्चित चांगला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं फुटव्यांची संख्या जास्त मिळणार आहे, फुटव्यांच्या संख्येबरोबरच त्यांची वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे, कांड्यांची साईज आपल्याला येणाऱ्या काळात ती पाहायला मिळणार आहे. कारण जेवढी जास्तीत जास्त पानं या वाढ होणार आहे. कारण काय होतं, आपण जर बघितलं तर साधारण आपण ऊस लागवड केल्यानंतर एकच आपल्याला मेन फुटवा किंवा एक कोंबापासून एकच कोंब आलेला बाहेर आला जमिनीच्या, आपल्याला एका फुटव्यापासून ऊसाच्या एका कोंबापासून एकच कोंब बाहेर आलेला दिसतो. आणि या कोंबापासून नंतर जे फुटवे नंतरच्या काळामध्ये जे यायला दिसू लागतात त्याचा आपल्याला त्याची सुद्धा वाढ आपल्याला या सुरुवातीच्या ऊसाबरोबर करणं गरजेचं आहे. कारण या कोंबड्या जर मागे राहिल्या तर या कोंबड्यांपासून काय होईल, आपण जे खत वापरणार आहे, जे बेसल डोसमध्ये आपण जे खतांचा वापर करणार आहे मोठ्या प्रमाणात, या खताचा वापर करून आपल्याला हे कोंबड्याच फक्त आपल्याला दिसतील शेतामध्ये. म्हणून ह्या कोंबड्या मुख्य ऊसाबरोबर वाढल्या पाहिजेत, त्या मुख्य ऊसाबरोबरच या कोंबड्यांचं सुद्धा आपल्याला उत्पन्न घेता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला या आळवणी आणि या फवारणी ज्या आहेत दोन दोन साधारण पहिल्याच्या ऊसाच्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या अतिशय गरजेच्या आहेत आणि अतिशय महत्वाच्या आहेत, म्हणून ऊसाच्या फवारणी आणि आळवणी एकाएक करणं अतिशय गरजेचं आहे. तर ही पहिली फवारणी जी आहे, पहिली आळवणी झाल्यानंतर आपण ही लगेच स्प्रेईंग देऊ शकतो. कारण आपण पहिली आळवणी केल्यानंतर या ऊसाचे जे जी ग्रीप घेणार आहे, ऊस जो जे फुटवे फुटणार आहे, या फुटव्यांना आपण वरून फवारणी केल्यानंतर परत त्याचा इफेक्ट जो आहे किंवा परिणाम जो आहे आपल्याला त्याच्या पानांच्या साईजवर तसेच त्या वाढीवर दिसून येईल आणि त्याच्याकडून आपल्याला जास्त उत्पन्न घेता येईल. त्याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला प्रोजीबीजी 12.5 ग्रॅम, एकरी 12.5 ग्रॅम, 500 मिली साधारण होशी आणि 1 किलो 12 XL 0 हे 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे. ही फवारणी झाल्यानंतर परत आपण पहिल्या याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरी आळवणी घ्यायची आहे. आणि ह्या आळवणीनंतर ही आळवणी झाल्यानंतर प्रोजीबीजीची आळवणी झाल्यानंतर परत दुसरी फवारणी आपल्याला प्रोजीबीजी 12.5 ग्रॅम होशी 500 मिली आणि साधारण ह्या वेळेस आपल्याला या दुसऱ्या फवारणीच्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये 13:40:13 ऊसाच्या वाढीनुसार घ्यायचे आहे. पुढच्या अवस्थेच्या गरजेनुसार आपल्याला त्याच्या मध्ये घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आपण मिक्स केल्यास आपल्याला अजून चांगला परिणाम जो आहे ऊसाचा लालपणा जो नंतर येतो तो आपल्याला कमी करण्याचे मॅग्नेशियम सल्फेट मदत करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये प्रोजीबीजीचा वापर ऊसामध्ये हा करायचा आहे. याच्यापासून आपल्याला निश्चितच चांगल्या उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. यामध्ये बघा, तुम्ही आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला मुख्य ऊसाबरोबर जो मुख्य ऊस उगवल्यानंतर जे बाकीचे जे कोंब आलेले आहेत, एक कोंब त्यांची एक समान वाढ झालेली आपल्या चित्रामध्ये पाहायला मिळते प्रोजीबीजीचा वापर झाल्यामुळं. अशा पद्धतीनं प्रोजीबीजी खूप सुंदर असे रिझल्ट आपल्याला किंवा उत्पन्नात वाढ पाहायला मिळते. काय काय इफेक्ट होतो नेमकं, तर याच्या अशा पद्धतीनं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये बघा, तुम्हाला ऊसाच्या कांड्यांची लांबी जी आहे ती पाहायला मिळते. या ऊसाची लांबी वाढल्यामुळे निश्चितच ऊसाला हाईट जास्त मिळते, जाडी चांगल्या प्रमाणात ऊसाची तयार होते आणि परिणामी आपल्याला उत्पन्न हे अतिशय चांगल्या प्रमाणात मिळते. तुम्ही जर याचा वापर निश्चित जर तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये जर कंट्रोल प्लॉट आणि प्रोजीबीजीचा वापर किंवा प्रोजीबीजी होशी आणि विद्रव्य खताचा वापर करून जे आळवणी आणि फवारण्या केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा बदल आपल्या शेतात निश्चितच पाहायला मिळेल. हे आपल्याला याच्या चित्र दाखवल्याप्रमाणे बघा, तुम्हाला यामध्ये जे फुटवे दिसत आहेत मुख्य ऊसाबरोबर जे फुटवे आलेले आहेत, तर प्रोजीबीजीचा वापर केल्यामुळे हे फुटवे जास्त प्रमाणात आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतील पहिल्या आळवणी झाल्यानंतर. आणि दुसऱ्या आळवणीमध्ये किंवा फवारणीमध्ये प्रोजीबीजी आणि होशीची फवारणी झाल्यानंतर, विद्रव्य खतांची फवारणी झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला निश्चितच भरघोस असं उत्पन्न या मुख्य ऊसाच्या या बाजूला फुटलेल्या फुटव्यांपासून आपल्याला पाहायला मिळेल किंवा उत्पन्नात आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. अशा पद्धतीने आपल्याला हुमणी वाळवी आणि हे जे जमिनीतून खोडकिड जे उपद्रव करणारे ह्या तीन प्रामुख्याने ज्या ऊसाच्या ज्या किडे आहेत यांचं नियंत्रण आपल्याला ऊसामध्ये करता येईल. आणि सुंदर अशा पद्धतीनं डेंटॉल्स आणि डेंटॉलचा वापर आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी केला अतिशय ते शेतकरी आतापर्यंत वापरलेल्या कीटकनाशकांच्या तुलनेत
त्यांनी त्यांचा अभिप्राय निश्चितच चांगला दिलेला आहे आणि आपण सुद्धा याच्यामध्ये वापर करून तुमच्या पिकाला ऊस पिकाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऊसाची शेती करू शकता. त्याच्यानंतर दुसरी जी कीड आहे ती जी आहे उली अपिड किंवा आपण त्याला लोकरी मावा जो म्हणतो, हा लोकरी मावा अतिशय हा सुद्धा तितकाच घातक आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर या लोकरी माव्याचं सुद्धा नियंत्रण आपण ऊसाच्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खोडकीड हुमनी आणि वाळवी या नियंत्रणासाठी जे डेंटॅक्सो आणि डेंड्रलचा जो वापर करणार आहे त्या वापर केल्याने आपल्याला याचा प्रादुर्भाव जे आहे या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं नियंत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण या किडीचा उपद्रव जो आहे हा तुम्हाला पाहायला मिळतो आपल्याला साधारण एक थंडीच्या वातावरणात ज्यावेळी दिवाळीच्या किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो कालावधी आहे या महिन्यांमध्ये आपल्याला या किडीचा उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं डेंटॅक्सो वापरल्यानं डेंटॅक्सो जे आहे ते अतिशय जमिनीला जमिनीच्या मातीच्या कणांना जे आहे ते घट्ट पकडून ठेवतं आणि त्याच्यामुळं एक विशिष्ट प्रकारचं हे जे केमिकल आहे डेंटॅक्सो हे दीर्घकालीन आपल्या जमिनीमध्ये आहे त्याच अवस्थामध्ये तुमचा पाऊस कितीही झाला तरी ते लिचिंग किंवा आपण खाली निचरा होऊन पाण्याबरोबर ते वाहून जात नाही आणि म्हणून अशा पद्धतीने डेंटॅक्सोचा वापर केल्यामुळे तुम्हाला या नंतरच्या काळामध्ये ऊसाची लागवड झाल्यानंतर जो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ह्या किडीचा जो उपद्रव होतो तर या किडीचा उपद्रव जे आहे लोकरी माव्याचा तुम्हाला निश्चितच डेंटॅक्सो वापर जो सुरुवातीला जो वापर केलेला आहे त्या वापरामुळे आपल्याला डेंटॅक्सो मुळे या लोकरी माव्याचं निश्चितच चांगलं नियंत्रण तुम्हाला झालेलं दिसेल. ही कीड काय करते ही कीड जी आहे आपल्या लोकरी मावा आपण बघितला असेल की ती ऊसाच्या पानांवर अटॅक करून खालच्या बाजूला तर त्याचा अटॅक होतो आणि अटॅक झाल्यानंतर त्याचा उपद्रव झाल्यानंतर ही कीड जी आहे ऊसाच्या पानांमधून रस शोषण करते आणि हे रस शोषण केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चिकट असा द्रव बाहेर पडत असतो आणि या चिकट बाहेर पडलेल्या द्रावावर विशिष्ट प्रकारची बुरशी याच्यामध्ये अटकाव अटॅक करते याच्यावर जगत असते आणि ह्या याच्यामुळे या पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ऊसाच्या पानांची ती मंदावते आणि ऊसाची पानं जी आहे ती काळी पडतात आणि त्याच्या परिणामी आपल्याला अतिशय फार मोठ्या प्रमाणात ऊसाचं नुकसान हे पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न जो भेडसावतो याच्या नियंत्रणासाठी या लोकरी माव्याच्या तर ती ज्यावेळेस आपला ऊस मोठा झालेला असतो याच्यामध्ये आपल्याला फवारणी करता येत नाही म्हणून याचा उपद्रव आपल्याला मोठ्या प्रमाणात हा पाहायला मिळतो. हा उपद्रव जर आपल्याला टाळायचा असेल तर तुम्हाला नेटसर डेंटॅक्सोचा फायदा याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणून याचा वापर डेंटॅक्सो आणि डेंटलचा वापर हा आपल्याला अतिशय गरजेचा आहे याच्यापासून निश्चितच आपला फायदा होणार आहे. जर तुम्हाला फवारणी शक्य असेल लोकरी माव्यासाठी या वाढलेल्या ऊसामध्ये जर लोकरी मावा असेल जास्त तर तुम्हाला त्याच्यामध्ये जर कंट्रोल करायचा असेल चांगल्या पद्धतीनं तर तुम्हाला याच्यामध्ये डॅनिटॉल आणि सुमिताज पावडर येते. हे सुमिताज पावडर आणि डॅनिटॉल साधारण डॅनिटॉल 500 मिली आणि सुमिताज 300 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर अतिशय उत्कृष्ट असं नियंत्रण आपल्याला याच्यामध्ये लोकरी माव्याचं मिळतं. तसंच या चहा किडीसाठी फवारणीसाठी आपण डेंटॅक्सो आणि एखाद्या चांगल्या पद्धतीचा स्टिकर याच्यामध्ये आपल्याला वापरायचं जेणेकरून आपण फवारणी केलेलं हे जे द्रावण आहे जे कीटकनाशक आहे ते वगळून जाणार नाही खाली आणि त्याचं ऊसामध्ये पानांमध्ये चांगलं शोषण होऊन आपल्याला त्याचं चांगलं नियंत्रण मिळणार आहे. अशा पद्धतीनं डेंटॅक्सो आणि डेनिटॉलचा वापर आपल्याला आपल्या ऊसाच्या शेतीमध्ये निश्चितच फायदेमंद आणि इतर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांच्या तुलनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण देईल याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी विचारायचे आहे. धन्यवाद जोंदळे साहेब. शेतकरी मित्रांसाठी खूप चांगली माहिती दिली आहे जोंदळे साहेबांनी. तर सर्वात प्रथमतः मित्रांनो एक लक्षात घ्या की आज जे काही जोंदळे साहेबांनी वेबिनार घेतलंय तर याच्यामध्ये त्यांनी जे जे खूप महत्वाचे पॉईंट कव्हर केलेत त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम बेसल डोस घेताना जसं आपण बघितलं की जमिनीतनं ज्या काही किडी तयार होतात तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं उन्नी आणि वाळवी
तर या उन्हीचे जे जीवनचक्र आहे हे संपूर्ण वर्षभराचं जीवनचक्र आहे. त्यामुळे तुम्ही बेसल डोस घेत असताना सुमिता ग्रॅन्युल सारखं जर 10 किलो हे जर कीटकनाशक तुम्ही खतासोबत जर दिलं तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. सेकंड जे त्यांनी सांगितलं की लाटू, लाटूमध्ये मित्रांनो आपण मार्केटमध्ये सर्रास बघतो की काय होतंय, तुम्हाला जनरली 10 किलोच्या 25 किलोच्या बॅगा टाकायची आपल्याला सवय आहे, परंतु याच्यामध्ये कुणाच्या 10% ह्युमिक, कुणाच्या याच्यामध्ये 5% ह्युमिक. बॅग भले 10 किलोची किंवा 25 किलोची आहे, परंतु आपण जे काही समजा घेतोय तर याच्यामध्ये 10 किलोच्या बॅगमध्ये जर 5% ह्युमिक असेल तर आपण 500 ग्रॅम घेतोय. त्यामुळं एक लक्षात घ्या की लाटू हे जर तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर याच्यावरती जे बकेटमध्ये कंटेंट लिहिलेले आहे, मग याच्यामध्ये तुमचं ह्युमिक ऍसिड असू द्या, समुद्र शेवाळ असू द्या, व्हिटॅमिन्स असू द्या, अमिनो ऍसिड असू द्या, हे सर्व कंटेंट जेवढे तुम्हाला बॅगवर लिहिलेले आहेत निश्चित प्रकारे तेवढे तुम्हाला भेटतील. त्यानंतर आपण ज्या टायमाला समजा लागवडीचा प्लॅनिंग करू तर आज मित्रांनो सर्रास सर्वच पिकांमध्ये आज जे काही आपण लेबर कॉस्टचा विचार करतो, जो लेबरचा प्रॉब्लेम आहे, तर हा खूप मोठा प्रॉब्लेम भेडसावत आहे. त्यासाठी आज आपण गवत उगल्यानंतर जे तणनाशक मारत होतो तर त्याही पेक्षा गवत उगू नये यासाठी आपण काम केलं तर कधीही उत्तम. कारण कोणतंही तणनाशक बघा तुम्ही, जर आपण उभ्या पिकात जर तणनाशक मारलं तर किती नाही म्हटलं तरी आपल्या पिकाला झटका बसतो, त्या पिकाची जी काही प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ही मंदावते. तर अशा टायमाला तुम्ही लक्षात घ्या की जर सुमी मॅक्स सारखं प्रोडक्ट आणि प्रमाण पण खूप कमी आहे, साधारणतः 120 मिली प्रति एकर प्रमाणे जर तुम्ही ऊस लागवड केल्याबरोबर किंवा ऊस लागवड झाल्यानंतर साधारणतः 72 तासामध्ये तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला निश्चितच त्याचे फायदे होतील. त्याचप्रमाणे जोंदळे साहेबांनी तुम्हाला पुढचा जो काही सर्वात महत्वाच्या किडीवर बोलले तो म्हणजे व्हाईट ग्रब किंवा आपण उन्नी म्हणतो. मित्रांनो आपल्या तुम्ही एक प्रश्न पण विचारलेला आहे की डेंटाट्सू आणि डेनेटॉल काम कसं करतं, तर मित्रांनो एक लक्षात घ्या, डेंटाट्सू हे सर्वात रिसेंट सर्वात अत्याधुनिक कीटकनाशक आहे आणि हे कीटकनाशक अत्याधुनिक असल्यामुळं याच्यामध्ये सल्फरचं बॉन्डिंग आहे. सल्फरचं बॉन्डिंग असल्या कारणाने हे तुमच्या मुळीशी घट्ट याचं बॉन्डिंग होतं आणि जो लीच आउट म्हणतो, समजा तुम्ही कोणत्याही पिकाच्या मुळीचा विचार करा, समजा एखाद्या पिकाची मुळी तुमची 4 इंच आहे, आपण कंटिन्युअस पाणी देतो, समजा आज पाणी दिलं त्यानंतर 4 दिवसांनी पाणी दिलं पुढे परत 4 दिवसांनी पाणी दिलं, तर या पाण्यासोबत तुमचं औषध जमिनीमध्ये खाल खोलपर्यंत जात असतं. परंतु समजा एखाद्या पिकाची मुळी तुमची 4 इंचाची आहे आणि अशा ठिकाणी समजा तुमचं औषध जर 6 इंचावर जाऊन बसलं तर हे औषध तुमच्या काही कामाचं नाही किंवा त्या पिकाच्याही काही कामाचं नाही. त्यामुळं डेंटाट्सूचा जर तुम्ही वापर केला तर हे सल्फर बॉन्डिंग असल्यामुळे हे मुळीला कोटिंग होतंय आणि स्लो रिलीजिंग आहे. स्लो रिलीजिंग असल्या कारणानं खूप जास्त दिवसाचा आपल्याला कंट्रोल भेटणार आहे. आणि डेनेटॉलचा बेनिफिट काय होईल आपल्याला, डेनेटॉलमुळं सर्वात महत्वाचं की जे काही तुमचे जमिनीतली उन्नी आहे ही उन्नी त्या डेंटाट्सूच्या डेनेटॉलच्या संपर्कामध्ये आली की ती मरणार आहे. हे कॉन्टॅक्टमध्ये स्पर्शजन्य एक कीटकनाशक आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो जोंदळे साहेबांनी तुम्हाला ही जी लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल खूप विस्तृत आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. हे वर्षभराचं एक प्रॅक्टिस आहे, त्यामुळं कोणताही दिवस मिस होता कामा नये. नांगरणी करताना संध्याकाळच्या वेळेस करा, जेणेकरून तुम्हाला पक्षी जे काही कीड जमी नांगरतानी वरती येईल ते 100% पक्षी विचून घेतील आणि तुम्हाला पुढे जाऊन कीटकनाशकाची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो लक्षात घ्या की प्रोजिब इजीचं त्यांनी खूप चांगलं सांगितलं तुम्हाला. प्रोजिब इजीमध्ये काय होतं मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या टायमाला आपण प्रोजिबचे स्प्रे टाकतो, जसं त्यांनी रिकमेंड केलं आपल्याला का 2 स्प्रे आणि 2 ड्रेंचिंग, समजा आपण स्प्रे केला किंवा ड्रेंचिंग दिले तर याचा फायदा काय होणार आहे, तर ज्या पिकामध्ये आपण लीप लॅमिनाचं महत्व म्हणतो, लीप लॅमिना म्हणजे काय, जे काही पान आहे त्या पानाचा पृष्ठभाग, हा पान किती मोठे त्या जेवढं पान तुमचं मोठं तेवढं प्रकाश संश्लेषणाची क्रिया जास्त होणार आहे, तेवढं ते अन्न जास्त तयार करणार आहे आणि जेवढं जास्त अन्न तयार केलं तेवढं तुम्हाला त्याच्यापासून त्या पिकाची वाढ ही सुदृढ होणार आहे. म्हणून जर तुम्ही प्रोजिबीजीचा वापर केला किंवा होशीचा वापर केला तर त्या ठिकाणी तुमचा जो काही लीप लॅमिना आहे, जो पान आहे, ते पान मोठं होईल, पान जाड होईल, अशा टायमाला त्या ठिकाणी जास्त अन्नाची निर्मिती होईल आणि या कारणानं तुमचं पीक सुदृढ राहील. नेक्स्ट जो पॉईंट त्यांनी सांगितला मित्रांनो तुम्हाला, उलिया फीड्स किंवा लोकरी मावा. लोकरी माव्याच्या मित्रांनो रिकमेंडेशन पण आहे
लोकरी माव्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याही वर्षी तीच परिस्थिती वाटते, कारण आता 4 दिवसावर जून महिना आलाय संपायला. जून महिन्यात जर आपल्याला पाऊस नाही झाला तर पुढे आपल्याकडे जे काही थुईथुई पाऊस म्हणतो किंवा बुरबुर पाऊस म्हणतो किंवा ज्या पाहळ्या आहेत की बा पाऊस येणं, उघडून जाणं, उन्हाचा चटका पडणं, जे की उली ऍफिड्सला सर्वात पोषक वातावरण आहे, त्यामुळं उली ऍफिडसाठी मित्रांनो सगळ्यात चांगला ऑप्शन जर तुमच्याकडे काही असेल तर तो म्हणजे डेनिटॉल किंवा मिओथ्रिन. ज्या ठिकाणी तुम्हाला डेनिटॉल अवेलेबल होईल त्या ठिकाणी डेनिटॉल घ्या किंवा मिओथ्रिन घ्या. आणि त्यासोबत सुमिता SP 300 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीनं तुम्ही जर स्प्रेइंग केलं तर तुम्हाला 100% उली ऍफिडसला कंट्रोल भेटेल. अशाप्रमाणे खूप चांगलं विस्तृत मार्गदर्शन केलं. सर अजून एक प्रश्न असतील तर सांगा. सर एक अजून एक प्रश्न विचारलेला, डेनिटॉलने हुमणी मरते का? डेनिटॉल हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. जर ती हुमणी तुमची डेनिटॉलच्या संपर्कामध्ये आली किंवा जे काही फिडिंग होते, समजा जी माती पण आहे किंवा मूळ आहे, हे जर तुमचं पॉइजनस राहिलं त्यावरती जर समजा उन्नीनं खाल्लं तर 100% मरते. अजून एक प्रश्न आहे सर, डेल्टा टूचा रेसिड्यू जास्त दिवस जमिनीत राहिल्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव मरतात का? खूप चांगला प्रश्न आहे, जे की मी माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये मी पण विसरलो की डेंटाटसू हे तुमचं ग्रीन ट्रायंगल मधलं प्रोडक्ट आहे. मित्रांनो तुम्ही कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक घ्या याच्यावर एक त्रिकोणांचे प्रकार असतात, याच्यामध्ये काहींवरती लाल, पिवळा, निळा आणि हिरवा, या 4 त्रिकोण असतात. हे त्रिकोण काय दर्शवतात ते त्या औषधाची जी काही टॉक्सिसिटी किंवा त्याची विषारी किती विषारी आहे हे त्याच्यावरती दर्शवलं जातं. जे प्रोडक्ट तुमचे ग्रीन ट्रायंगल मध्ये येतात जसं की डेंटाटसू हे तुमचं इको फ्रेंडली म्हणूया आपण त्याला, म्हणजे ज्या जमिनीतल्या ज्या काही किडी आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं तुमचं गांडूळ पण आलं तर हे यांच्यासाठी सेफ आहे. किंवा तुम्ही जर स्प्रेइंग मधनं विचार केला तर मधमाशी सारखं जे आपल्याला मानवी जीवनास जे काही पोषक किडी आहेत तर याच्यामध्ये हा प्रकार येतो. त्यामुळं तुम्ही जर समजा डेंटाटसू जमिनीतून दिलं तर जे काही बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत किंवा जे काही आपल्याला चांगले कीटक आहेत तर हे 100% त्याच्यापासून यांना काही धोका नसतो, त्यामुळे तर हे ग्रीन ट्रायंगल मध्ये मोडत. अजून एक प्रश्न आहे सर, प्रोजीप मध्ये GA3 आहे का? प्रोजीप मध्ये GA3 आहे, म्हणजे आज बऱ्यापैकी डिपार्टमेंट आज काही फोन पण झाले ते ऍक्च्युली डिपार्टमेंटमध्ये GA3 लिहिलं जातं, परंतु प्रोजीप मध्ये 100% GA3 आहे. तुम्ही इतर कुठले जर समजा चायना GA वगैरे जर घेतलं तर याच्यामध्ये कॉम्प्लेक्स असतं. जे GA सेपरेटर आहे खूप टेक्निकल जर बघितलं तर हे GA सेपरेटर फक्त सुमेटो मोकळा आहे, त्यामुळे प्रोजीप किंवा प्रोजीपीजी या दोन्ही प्रोडक्टमध्ये 100% फक्त GA3 आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही शंका घेण्याचं कारण नाही. ऊस पिकासाठी डेंटाटसूचं प्रमाण काय? ऊस पिकासाठी डेंटाटसूचं प्रमाण जसं मित्रांनो मगा प्रेझेंटेशन मध्ये भी दाखवलं गेलं की साधारणतः तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये जर जात असाल डेनिटॉल प्लस डेंटाटसू तर अशा टायमाला तुम्ही डेंटाटसू 100 ग्रॅम प्लस डेनिटॉल 1 लिटर हे कॉम्बिनेशन घेतलं तरी चालेल. ज्या ठिकाणी काही ठिकाणी समजा तुम्ही सोल ऍप्लिकेशन करत असाल तर सोल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही साधारणतः 150 ग्रॅम डेंटाटसू पर एकर या पद्धती या प्रमाणामध्ये जर घेतलं तर तुम्हाला एकदम एक्सलंट रिझल्ट भेटतील. मित्रांनो एक लक्षात घ्या की समजा हुमणी म्हणा, वाळवी म्हणा, ह्या ज्या जमिनीतल्या ज्या किडे आहेत तर एक दरवर्षी आपण बघतोय प्रॅक्टिकली जर आपण बघायला गेलो तर जे आपली समजा ऊसाची सरी किंवा भोत जो राहतो तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाण्यातून जे औषध देतो तर हे पाण्यातलं जे औषध आहे हे तुमच्या बांधावर किंवा जी सरी आहे सरीच्या माथ्यावर हे औषध पोचत नाही. आणि ज्या टायमाला ही वापसा कंडिशन येते त्या टायमाला ह्या ज्या काही जमिनीतल्या किडी आहेत ह्या तिन्ही चारही पण किडी ह्या जिथे वापस आहे त्या ठिकाणी तुमच्या एकवटतात, ज्या ठिकाणी तुमचं पाणी साचलंय त्या ठिकाणी त्या एकवटत नाही. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या की सर्वांना म्हणजे तुम्ही ग्रोईंग करतात ऊस, आम्ही पण त्याच्यावर जे प्रोडक्ट तुम्हाला रिकमेंड करतोय, परंतु हे खरंच एक चॅलेंजिंग आहे. ज्या प्लॉटमध्ये ड्रीपचं ऍप्लिकेशन होतं किंवा ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांना हे खूप सोपं जातं की ज्या टायमाला आपण औषध सोडतो ते सीधा झाडाच्या बुंध्यामध्ये पडतं. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या की हे जर तुम्ही औषध ऍप्लिकेशन करणार असाल जिथे तुमचं उन्नी म्हणा, वाळवी म्हणा याचा तुम्हाला प्रादुर्भाव आहे आणि औषध सोडायचं आहे
अशा टायमाला तुम्हाला जेवढं जास्त पाणी देता येईल तेवढं जास्त द्या, जेणेकरून जेवढी आपली सरी जास्त ओली झाली तेवढाच आपल्याला बेनिफिट भेटल. सर अजून एक प्रश्न आहे, खोडवा पिकामध्ये डायनेटॉल आणि डेंटॅक्सचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे? खोडवा पिकामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला डेनिटॉल आणि डेंटाटसू वापरण्याची जी काही समजा स्टेज आहे, तर ज्या टायमाला आपल्याकडे पाऊस पडून जातोय त्यानंतर आपल्याला हे प्रॉब्लेम येतात ते उन्नी वाळवीचे, तर साधारणतः जुलै महिन्यामध्ये 15 जुलैच्या आसपास तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ते मे बी तुम्ही जसं तुम्हाला बोललो की पाट पाण्यातूनही करू शकता. सेकंड, तुम्ही जे काही खत आहे ते जर खताचे ऍप्लिकेशन करत असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला खताचा तुम्ही डेपो बनवला कि त्या डेपोमध्ये तुम्ही त्याचं मिक्स करू शकता. थोडं 100 1 लिटर पाण्यामध्ये समजा डेंटाटसू तुमचं विरघळून घ्यायचं पहिलं आणि त्या खतावर शिंपडायचं आणि तो जो काही बेसल तुम्ही वापरणार तो नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. अजून एक प्रश्न आलाय सर, डेनिटॉलने खोडकीड जातो का? डेनिटॉल जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की डेनिटॉल हे ज्या जर तो खोडकिडा डेनिटॉलच्या संपर्कामध्ये जर आला तर 100% आपल्याला त्याचा बेनिफिट होईल. परंतु जर खोडकिड्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल तर डेंटाटसू सर्वात बेस्ट आहे. डेंटाटसूचे म्हणजे तुमच्या ऊसातच नाही तर बाकी पिकांमध्ये इवन तुमच्या डाळिंबामध्येही डेंटाटसूचे तुम्हाला खोडकिड्यासाठी एकदम एक्सलंट रिझल्ट येतात. सर अजून एक प्रश्न आहे, प्रोजिप इजी आणि 6 डे कॉम्बिनेशन चालेल का आणि त्याचे डोस काय? डोस 6BA आणि प्रोजिप हे दोन्ही एकत्र घ्यायला काही अडचण नाही. ही शेतकऱ्यांची प्रॅक्टिस खूप दिवसापासून आहे. प्रमाणामध्ये ज्या स्टेजला तुम्ही घेताय, समजा सुरुवातीला जस्ट एकदा फुटवे निघायला चालू झाले की त्या स्टेजला जर घेत असाल तुम्ही तर 20 PPM जरी घेतलं तुम्ही, साधारणतः 2 ग्रॅम प्रोजिप 100 लिटर पाण्याला आणि 2 ग्रॅम 6BA 100 लिटर पाणी, असं 20 PPM चं जरी कॉम्बिनेशन घेतलं तरीही चालेल. जर ज्या टायमाला समजा तुमची गर जास्त होते, साधारणतः 4-5 महिन्याचं क्रॉप होते आणि त्या ठिकाणी पण लोक गर्तसाठी स्प्रे करतात, तर जर हा गर्तसाठी जर स्प्रे करणार असतील तर या ठिकाणी साधारणतः तुम्ही 30-35 PPM म्हणजे 3 ग्रॅम प्रोजिप 3 ग्रॅम 6BA किंवा 3.5 ग्रॅम प्रोजिप 3.5 ग्रॅम 6BA 100 लिटर पाणी अशा पद्धतीने जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला ड्युएल बेनिफिट होतात. प्रोजिपचे तुम्हाला सेल डिव्हिजनसाठी बेनिफिट होतात, लीप लॅमिनेसाठी जसं पानांची जाडी नंतर पानांची जी काही साईज आहे ही वाढवण्यासाठी तुम्हाला बेनिफिट होतात. 6BA तुम्हाला जे काही न्यूट्रियंटचा अपटेक म्हणा किंवा झाडाची भूक ही वाढवण्याचं काम पण 6BA करतं, त्यामुळे तुमचा अपटेक तुम्ही खत दिलेला असतं ऑलरेडी तो अपटेकही चांगला होतो. सर एक उसाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आलाय, गोगलगायवर उपाय सुचवा. गोगलगायवर आता जो काही समजा पाऊस आहे, हा पाऊस समजा तुमचा पाऊस येणं परत उघडून जाणं ऊन पडणं या टायमाला आता आपल्याला गोगलगायचे जे भाजीपाले आहेत साधारणतः तुमचा वटाणा म्हणा किंवा जो आपण जनावरांचा घास म्हणतो किंवा कोबी फ्लावर म्हणा याच्यामध्ये गोगलगायचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो. तर लास्ट इयरला आम्ही ट्रायल घेतल्या होत्या जे तुम्हाला सुमिताज ग्रॅन्युल सांगितलं, तर सुमिताज ग्रॅन्युल जर तुम्ही त्या झाडांच्या खोडामध्ये टाकलं तर त्याही ठिकाणी तुम्हाला चांगले रिझल्ट येतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर पावडर फॉर्म्युलेशनचं जरी ऍप्लिकेशन केलं त्या काळात ड्रेंचिंग जरी झाली शक्य असेल तर, परंतु जर समजा पाणीचं असेल प्लॉटमध्ये तर तुम्हाला तेही शक्य नाही. तर अशा टायमाला एकच पर्याय उरतो तो म्हणजे स्नेल किल. तर स्नेल किलही खूप चांगले रिझल्ट येतात कारण आता जे काही अदर प्रोडक्ट होते बऱ्यापैकी हे प्रोडक्ट पण बंद आहेत, त्यामुळे स्नेल किल म्हणा किंवा सुमिताचे ऍप्लिकेशन फायदेमंद राहील. धन्यवाद निलेश. तर आज जोंदळे साहेबांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार. आणि शेतकरी मित्रांनो, या कोविडच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला संपर्क तेवढा मोठ्या प्रमाणात होत नाही, परंतु हा जो काही प्लॅटफॉर्म अवेलेबल केला ज्यातनं आम्हाला तुमच्यापर्यंत जो काही मेसेज आहे ज्या शेतीमध्ये येणाऱ्या भविष्यात 15-20 दिवसात महिन्यामध्ये ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत ते याचं तुम्हाला अलर्ट आणि याचं सोल्युशन देण्यासाठी हा जो काही आम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल केला, तर हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करणाऱ्या आमच्या सुमिटोमो या कंपनीच्या डिजिटल मार्केटिंगच्या हेड माननीय गरिमा मॅडम यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी ही शेतकऱ्यांची खूप मोठी सेवा करतोय आपण. आणि शेतकऱ्यांचे जे काही उत्पन्न वाढ म्हणा किंवा होणारा नुकसान टाळता येण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म अवेलेबल केलाय त्याबद्दल मी गरिमा मॅडमांना धन्यवाद देतो. आणि जोंदळे साहेबांना बी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन शेतकऱ्यांना सादर केलं.
त्याचप्रमाणे प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपल्यात पार्टिसिपेंट झालेले निलेश हेडके साहेब, जे की साताऱ्यामध्ये खूप चांगलं उसावर त्यांचं पण काम आहे, तर त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि हा प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. थँक्यू.